गावावर आमचा बुलढाणा हा आहे आणि त्याला लागून घाटाखाली हा मोताळा तालुका आहे। इथे बेरोजगारीचे 7-8 वर्षापासून हे कमळाबाईचं सरकार आल्यापासून त्यांना काम नाही, फक्त विकास म्हणजे भावनी काही नाही। गरिबांना आणि शेतमजूर मोठा संकट उभा आहे। जेव्हा शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा त्याला भाव नसतो आणि या कमळाबाईचं सरकारने सगळ्या आमच्या शेतकऱ्याचा सच्चा नाश केलेला आहे। काही आमच्या या तालुक्यात सर्व मजूर वर्ग आणि शेतकरी वर्ग आहे। इथे कुठे इंडस्ट्रीज नाही, इथे कुठे फॅक्टरी नाही, इथे कोणत्याही लोकांना काही काम नाही। फक्त जे आहे ते शेतकऱ्यातून शेतीतून पिकवायचं आणि त्यातूनच खायचं। म्हणून या कमळाबाईच्या सरकारला या देशातून हटवल्याशिवाय आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं भलं होणार नाही। म्हणून आज तुम्ही जो निर्णय घेतला ताई, मी तुमच्या मोताळा तालुक्याच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी जनजागृतीचा राबवल्याबद्दल मी हार्दिक स्वागत करतो। आणि येत्या काळात आमच्या महिला सुद्धा याची प्रेरणा घेतील आणि हा कार्यक्रम आम्ही पुऱ्या तालुक्यात जिल्हाभर पोहोचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करू। एवढंच म्हणून या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। जागर सावित्रीच्या लेखीचा हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्रभर आदरणीय विद्याताई यांच्या नेतृत्वामध्ये, राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर हा जनजागर यात्रा कार्यक्रम चालणार आहे। तर आपले सर्व या जनजागर यात्रेचा विषय आहे की जो वर्ग आहे आपला गोरगरीब शेतकरी जो वर्ग आहे त्यांच्यावर जी बेरोजगारीची आणि जी महागाईची जर आपण सर्वजण शोधतोय तर या महागाई कमी झाली पाहिजे। ही तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे। जे आपल्या मोदी सरकारनं कबूल केलं होतं की दरवर्षी कमीत कमी 2 कोटी नोकऱ्या सर्व युवकांना देऊ, तर आतापर्यंत 8 वर्षामध्ये 16 कोटी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, तर त्या आपल्याला मिळाल्या का? आणि 400 रुपयाला गॅस सिलेंडर पूर्वी येत होता, तो गॅस सिलेंडर आता 1200 रुपयाला मिळतोय। म्हणजे तुम्ही विचार करा की या महागाईला किती तडा गेलाय। आणि आपण सर्व जर गप्प राहिलो तर 2000 रुपये नाही 4000 रुपयाने सुद्धा आपल्याला हा गॅस कधीतरी घ्यावा लागेल। तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्याला व्यवस्थित संध्याकाळची रोजी रोटी व्यवस्थित खाता येईल। तर एवढं म्हणून थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यशवंतराव दाबेजी, मोबिन शेखजी आणि सगळ्यांची मला माफ करा, नावं माहिती नाही, पण आमचे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमच्या महिला आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींनो, या मोताळा गावामध्ये जास्तीत जास्त शेती हा लोकांचा, शेतीवरती लोकांचं परिवार अवलंबून आहे आणि शेतकऱ्याची काय दुर्दशा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जे श्रमिक आहेत ते सगळं कष्ट करणार शेतामध्ये पिकवणार आणि या अन्नदाता शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही। आणि जनजागर यात्रेचं उद्दिष्ट हेच आहे की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामाला दाम मिळालं पाहिजे। परंतु मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा काय घोषणांचा पाऊस पडला होता। 15-15 लाख रुपये आपके अकाउंट में जमा होंगे, झाले का? किती जणांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा झाले? कोणाचेच झाले नाही की नाही? आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार म्हणजे दरवर्षी 2 कोटी तरुण मुलांना नोकऱ्या देणार। आता मोदी साहेबांना येऊन 8 वर्ष झाली, 8 म्हणजे 8 × 16, 16 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या,
मिळाले का नोकऱ्या? आज शिकून सुद्धा मुलांना नोकऱ्या नाही. आमचं म्हणणं आहे की आमचे जे मुलं शिकलेले नाही आहेत, जे शेतात काम करतायत, जे कष्टकरी आहेत, त्यांच्या कष्टाला सुद्धा दाम मिळालं पाहिजे. म्हणजे जे कष्ट करतात, जे टॅक्सी चालवतात, जे रिक्षा चालवतात, जे वडा पाव चालवतात, त्यांना सगळ्यांना काहीही राहत मिळालेली नाही. आणि म्हणून आमचा साधा प्रश्न मोदी सरकारला आहे की महागाई कमी करण्यावरती केली नाही. जर महागाई वाढलेली आहे, आता तूर डाळ जर 150 आणि 200 रुपये किलोने मिळते तर मग शेतकऱ्याला 100 रुपये तुरीचा भाव किलोला का मिळत नाही? म्हणजे 10,000 रुपये तुरीला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, पण हा भाव मिळत नाही. मग हे पैसे कोणाच्या खिशात जातात? हे भाजपच्या दलालांच्या खिशात हे पैसे जातात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या भाजपचा विरोध केला पाहिजे की हे काय चाललेलं आहे. या तुमच्या राज्यामध्ये जर जन्म सुखी नसेल तर तुम्हाला सत्तेमध्ये राहण्याचा काय अधिकार आहे? मग महागाईवरनं लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधायचं, बेरोजगारीवरनं लक्ष दुसरीकडे वेधायचं, मग काय इश्यू करायचे? हिंदुत्व, हिंदुत्व कोणाचं हिंदुत्व? कसलं हिंदुत्व? या देशातले 80% लोक हिंदू आहेत. आम्ही पण हिंदू आहोत, तुम्ही पण हिंदू आहात. आणि आपण मंदिरामध्ये जाऊन पूजा करतो, आपण घरात पूजा करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग हा पवित्र मानला जातो. हा भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. आणि भाजपचं ढोंगी हिंदुत्व आहे ते भोगाचं प्रतीक आहे. एकदा हिंदू धर्मामध्ये भगवा वस्त्र परिधान केलं की घर गृहस्थी परिवार सगळं सोडून संन्यासात जायचं. बरोबर आहे की नाही? संन्यासमध्ये देवाची तपश्चर्या करायची, भक्ती करायची, अध्यात्म करायचं, वानप्रस्थाश्रम पूर्वी लोक स्वीकारायचे आणि त्याच्यामधनं लोक मोक्षाची प्राप्ती करायची. पण भाजपचं हिंदुत्व म्हणजे ढोंगी आहे. एवढं मोठं टिळा काय लावतात, एवढे मोठे भगवे वस्त्र काय घालतात आणि लोकांना फसवतात. महिलांवर अत्याचार करणारे जास्तीत जास्त बाबा लोक आहेत, भगवे वस्त्र परिधान करतात पण अत्याचार करतात. एक जिलेबी बाबा 120 महिलांवर अत्याचार केलाय, त्याला आज जेलमध्ये टाकले. म्हणजे आया बहिणींवरती हिंदूंच धर्माच्या नावाखाली भगवे वस्त्र घालायचे आणि अन्याय अत्याचार करायचा, हा आमचा हिंदू धर्म नाही. कुठे हिंदू धर्मामध्ये सांगितलं नाही, का इस्लाम मध्ये सांगितलं नाही, का ख्रिश्चन धर्मात सांगितलं नाही की महिलांवर अत्याचार करा, अन्याय करा. पण हे लोक भांडणं लावण्यासाठी, म्हणजे जसं इंग्रजांच्या वेळीस डिवाइड अँड रूल, म्हणजे हिंदू मुस्लिम भांडणं लावा आणि सत्तेमध्ये बसा. एक माकड असतो, माकडाची गोष्ट आहे, दोन मांजरी बांधत असतात, दोन बिल्लिया लढती आहे, एक मक्खन का गोला आहे. एक बिल्ली बोलती है मक्खन मैं खाऊंगी, दूसरी बोलती है मैं खाऊंगी. उधर से बंदर आता है और बंदर बोलता है चलो मैं आधा आधा हिस्सा करके देता हूँ आपको, अर्धे अर्धे टुकड़े करून देतो लोण्याचे, तुम्ही दोघी भांडू नका. एक तुकडा मोठा झाला की ती दुसरी मांजर बनते, हा मला पाहिजे. तर छोटा तुकडा करायचा, मोठा तुकडा बंदर खाऊन जातो, दुसरा तुकडा छोटा होतो, पुन्हा बंदर खातो. असं करता करता तो बंदर, तो माकड सगळं लोणी खाऊन जातो. तशी भाजपचं सरकार बंदर के जैसा आहे. हिंदू मुस्लिम को लड़ाने का, झगड़ा लगाने का और सत्ते का मक्खन खाने का. बराबर है कि नहीं? सत्ते का मक्खन खाने वाले लोग है ये, तो हम लोग लड़ेंगे नहीं. हम लोगों ने उनको बोलना चाहिए कि भाई आप इसलिए हमें लड़ा रहे हो, हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चन हो, सबको महंगाई है. महंगाई का कोई धर्म है क्या? बोलिए मुझे आप कि भाई मुस्लिम है तो उसको सिलेंडर 800 रुपये में मिल रहा है, हिंदू है तुम्हारा अपना है तो 400 को मिल रहा है, ऐसा तो कुछ नहीं है. तो ये मोदी सरकार हमको बेवकूफ बना रही है. अभी हम लोग बेवकूफ नहीं बनेंगे, हम लोग आपस में नहीं लड़ेंगे. हमको यही कहना है कि भाई हमारा धर्म हम घर में रखेंगे, पूजा पाठ करना है, नमाज पढ़ना है, हम लोग करेंगे. आप हमको मत सिखाओ. आपको हिस्ट्री सिखाने के लिए, धर्म सिखाने के लिए उधर भेजा नहीं है. आप पहले चाय बेचते थे, अभी ये सत्ता चलाना यानी चाय बेचने इतना आसान नहीं है ना. बहुत बहुत बड़ा काम करना पड़ता है, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं.
आपको मालूम है ये देश में जब नया नया स्वतंत्र हुआ था, आजाद हुआ था देश, तो ये देश में सुई तक नहीं बनती थी। हमारे पंडित जवाहरलाल नेहरू, हमारे लाल बहादुर शास्त्री, हमारी इंदिरा गांधी जी, हमारे राजीव गांधी, नरसिंह राव सरकार और फिर मनमोहन सिंह सरकार ने ये देश का विकास किया। राजीव गांधी ने कंप्यूटर लाया, इस कंप्यूटर का भी ये लोगों ने विरोध किया था। ये मोबाइल आज आपके हाथ में है ना, ये कांग्रेस की देन है। तो ये हम लोगों को विकास की भाषा मत सिखाओ, हम लोग विकास जानते हैं। हमारा देश का विकास जिन्होंने किया उनको बदनाम करने का काम आप करते हो, तो हम लोग आपको ये करने नहीं देंगे। तो अभी हमारे पास इतना ही है कि भाई दो ही प्रश्न है, एक तो महंगाई कम करो, गैस का सिलेंडर हमको 400 रुपए में मिलना चाहिए, बराबर है ना, गैस का सिलेंडर 400 रुपए में मिला पाहिजे कि नहीं। अभी भाजपा वाले वोट मांगने को आएंगे तो इधर एक टैटू निकाल लो सिलेंडर का और उनको ऐसा दिखाने का 400, पहला सिलेंडर 400 में करो, बाद में बात करो कोई भी, सिलेंडर 400 रुपए में मिलना चाहिए। हमारा सिलेंडर 400 रुपया तक मिला पाहिजे, आमच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे। तिन्ही मुद्दे बोलेंगे सरकार को, इतना तो करो भैया, इतना काम करोगे तो बोलेंगे ना कि मोदी सरकार है, कुछ है, मोदी सरकार झगड़ा लगाने वाली है। ये देवेंद्र फडणवीस और शिंदे 50 खोके एकदम ओके, 50-50 करोड़ लोग रुपया देके एक एक आमदार को, एक एक विधायक को खरीदा इन्होंने, और ये हम लोगों को सिखाएंगे। बाळा साहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली, धनुष्यबाण चिन्ह घेतलं आणि निवडणूक आयोगाने पहिल्यांदा शिवसेनेला मशाल दिली आणि शिंदेला ढाल तलवार दिली, आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कोणालाच दिलं नाही। जर धनुष्यबाण द्यायचं होतं ते उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे, पण ते गोठवून टाका ना, उसको फ्रीज कर दो, किसी को भी मत दो, लेकिन शिंदे को दे दिया क्योंकि उनको मालूम है ना, तो शिंदे की वाट लगने वाली है, शिंदे को कोई वोट नहीं देगा। असली शिवसेना कौन है ये सबको मालूम है, बराबर है कि नहीं, मालूम है कि नहीं। तो ये एकदम डरपोक लोग हैं, हम लोगों को जेल में डालने की भाषा करते हैं। कितने लोगों को जेल में डालोगे, 130 करोड़ जनता अपनी आबादी है अपने देश में, अगर हम लोग रास्ते पे उतरे और बोलेंगे कि महंगाई कम करो, बेरोजगारी कम करो, नहीं तो कुर्सी खाली करो, तो खाली करने पड़ेगी, ये गुंडा राज इधर नहीं चलेगा। तो ये बोलने की हिम्मत चाहिए ना, आपको काय का डर है, हम लोगों को दो वक्त की रोटी मिलना मुश्किल है, इनकम टैक्स वाले अपने घर पे तो आएंगे नहीं, ईडी वाले अपने घर पे तो आएंगे नहीं, तो सच्चाई बोलने में क्या है, संविधान है ना इस देश को, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने जो संविधान दिया है इस देश को उसमें जनता को पूछने का अधिकार है, तो वो हम लोग पूछना चाहते हैं और वो पूछेंगे। तो हे सगळं मी आता जे सांगितलं तुम्हाला सगळ्यांना कळलं का काही, आपल्याला लढायला पाहिजे, रस्त्यावर उतरून लढायला पाहिजे। हम लोग रस्ते की लड़ाई लड़ेंगे तो मोदी सरकार के होश ठिकाने आ जाएंगे, बराबर है कि नहीं। तो अभी एक घोषणा दो, हमको और मलकापुर आगे जाना है, पूरे महाराष्ट्र में हमको जाना है, लेकिन हम लोग एक तय करें कि हम लोग आपस में लड़ेंगे नहीं, हम लोग जाति धर्म के नाम से लड़ेंगे नहीं, बिल्कुल लड़ेंगे नहीं। हमारा मुद्दा एक ही है, महंगाई कम करो, महंगाई कमी जोरात, महंगाई कमी, महंगाई कमी, गैस का सिलेंडर 400 रुपया ला। अभी ये भाजपा वालों को दिखाने का चार उंगलियां, डीजल और पेट्रोल से भाव 40 रुपए झाले पाहिजे, काय बरोबर है कि नहीं। उन्होंने बोला था भाई मैंने 5 रुपए बढ़ा के दिया है, उनके प्रकाश जावड़ेकर बोले अगर हमारी सत्ता आएगी तो डीजल 30 रुपए और पेट्रोल 35 रुपया मिलेगा, हम लोग बोलते हैं 40 दे दो, 60 रुपया तो करो, बराबर है कि नहीं। तो गैस